राम राम बंद वर्जुन नाना वाघ धन्वंतरी बाग या चैनल मध्ये आपलं स्वागत। बंधु भगिनींनो, आज मी तुम्हाला एका अनुभव सिद्ध वनस्पतीचं दर्शन घडवणार आहे आणि ती वनस्पती म्हणजे बावची। ते बंधु भगिनींनो, खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात आणि औषधांचा खेडेगावमध्ये वापरही करतात, पण अशा वनौषधीचा प्रचार आणि प्रसार झालाच नाही। तर यांचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे ही काळाची गरज आहे। तर अशा अनुभवसिद्ध वनौषधीचा आमच्याकडे मोठा खजिना आहे आणि त्या खजिन्याची तिलाच एक वनस्पतीचं आज तुम्हाला मी दर्शन घडवणार आहे। आपल्या पुढे ही जी वनस्पती दिसते ना, हिचं नाव बावची। आपली ही बावची साधारणपणे 5 ते 6 फुटापर्यंत वाढू शकते। तुला योग्य पाणी मिळालं 7-8 फुटही बावची वाढू शकते। तर ही बावची सरळ वाढणारं झाड आहे काय, आणि आता जूनमध्ये एकदा पहिला पाऊस पडून गेला का जिकडे तिकडे आपल्याला बावचीचे झाडं उगताना दिसतात। ह्या बावचीमध्ये दोनच प्रकार आढळतात, एक जांभळे फुलं येणारी जात आणि दुसरी पांढरे फुलं येणारी जात। तर हे असे हे जांभळे फुलं येणाऱ्या जातीला जरा तेल जादा असल्यामुळं, हिची मागणी जरा जास्त असल्यामुळं शेतकरी हिचीच लागवड करतात असं म्हणे तरी हरकत नाही। आता हे बावची साधारणपणे जून महिन्यात याची जर लागवण झाली तर फेब्रुवारी मार्चमध्ये हे पीक पक्कं होतं। आणि पीक पक्कं होतं म्हणजे काय होतं, सुरुवातीला हे फळं कच्चे असून हिरवेगार राहतात, पण हे जर फळं कधी पिकले म्हणजे परिपक्व झाले यांचा रंग असा काळा होता। आणि असा काळा रंग झाला की बावची पीक पक्क झालं असं ग्रेत धरतात। आणि मग हे काळं झालेले हे जे बियाणं आहे हे असं हाताने वरबडून घेतात आणि त्याची साठवण करून ठेवतात। ह्या पद्धतीने त्याचं बिया असतं का, आणि मग हा बावच्याचा काय काम करतो, त्याचा काय उपयोग आहे, तर आता हे बावच्याचे उपयोग सांगतो मी। तर बावच्या हा त्वचा रोगावर चालतो आणि तसा बावच्या हा सुगंधी आहे, त्याच्यामुळं उठणामध्ये बावच्याचा सहभाग असतो। सहभाग म्हणण्यापेक्षा त्या उठण्यामध्ये बावचा हा प्रमुख घटक आहे। आणि मग हे बावच्यामुळं काय होतं, शरीरावर जी खाजवस होते शरीराला खाज, आणि खाजून खाजून भुसासारखी कातडी निघून जाते काय। मग अशा अवस्थेमध्ये रोज सकाळच्या बारी बावच्याचं चूर्ण एक उठणं म्हणून जर आंघोळीच्या अगोदर जर लावलं आणि वजं वजं 10-15 मिनटं तिथं वेळ घालवायचा, पण हे उठणं चांगलं अंगाला चोळायचं आणि रोज उठणं लावून आंघोळ केली की अंगाची खाजव मोडते आणि अंगाचा चांगला सुगंध येतो। तर बंधू भगिनींनो, उठण्याकरता बावजा हा प्रसिद्ध आहे, पहिल्यापासून लोक याचा वापर करतात आणि त्याचा रिझल्टही खूप चांगला लागतो। तर तुम्हीही बावच्याचा उठणे म्हणून उपयोग केला पाहिजे। त्वचा रोगावर हे बिन साईड इफेक्ट होणार वनौषधी आहे, त्याच्यामुळं बिनधास्त उठणे म्हणून लावायला हरकत नाही। तर बंधू भगिनींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा। ह्या बावच्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी तुम्ही शेअर करा। आमच्या चॅनल जर प्रथमच जर असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे दुसऱ्या भागामध्ये आम्हाला दुसरी अनुभवसिद्ध वनस्पती दाखवायला प्रोत्साहन मिळते। राम राम।